नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथे अति पावसामुळे कापूस सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संजय बापूराव भगत यांच्या शेतामध्ये कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस पूर्णपणे लाल झालेला आहे व पराठीचे बोंड हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सडले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. म्हणून याकडे शासनाने व विमा कंपनीने लवकरात लवकर लक्ष द्यावे व तहसीलदार यांनी कृषी विभाग व पटवारी यांना पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याची मागणी संजय भगत यांनी केली आहे. या अतिपावसामुळे मोजा वागोडा येथे कापसाचे खूप प्रमाणात नुकसान झालेले आहे. आपण पाहू शकता या पराठी पूर्ण लाल पूर्ण पराठी पडलेली आहे व या पराठीचे बोंड सुद्धा सडलेले आहे. तरी लवकरात लवकर जिल्हा कृषी विभाग व विमा कंपनी यांनी तातडीने पाहणी करावी व तहसीलदार यांनी सर्वांना आदेश द्यावे की सर्व पिकांची पाहणी करावी व योग्य तो मोबदला लवकरात लवकर शासनाकडून मिळावा ही विनंती. उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.